बातमी अहमदनगर मधून. अहमदनगर मध्ये मंदिरात उभारली मजार, प्रकरण ठरलंय वादग्रस्त. जागेच्या मालकी हक्काचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेलेला आहे. मंदिरात मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. अहमदनगर मधून बातमी. अहमदनगर मध्ये मंदिरात मजार उभारली आहे, त्यामुळे हे प्रकरण वादग्रस्त ठरलंय. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील महर्षी नारद मुनींच्या पुरातन मंदिरातील गाभाऱ्यात मजार उभारण्यात आल्याचं समोर आलंय. महर्षी नारद मुनींचे नेवासा येथील हे भारतातील एकमेव मंदिर आहे. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांपैकी हे एक म्हणून सर्वत्र प्रचलित असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अशा स्थानांचं महत्व असून या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्यामुळे येथील मंदिर परिसरात काहींनी अनधिकृत मजार उभारण्याचा घाट घातला असल्याचा आरोप होतोय. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रायगडावर अशाच प्रकारचे अनधिकृत मजार उभारण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आल्यानंतर याविरोधात कारवाई करण्यात आली होती. दरम्यान अहमदनगरमध्ये मंदिरामध्ये मजार उभारली गेली आहे, त्यामुळे हे प्रकरण वादग्रस्त ठरलंय. जागेच्या मालकी हक्काचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेलाय. मंदिरात मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अहमदनगरमधील ही घटना आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील महर्षी नारद मुनींच्या पुरातन मंदिरामध्ये ही मजार उभारण्यात आली आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी रायगडावर सुद्धा झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील महर्षी नारद मुनींच्या पुरातन मंदिरातील गाभाऱ्यात मजार उभारण्यात आल्याचं समोर आलंय. महर्षी नारद मुनींचे नेवासा येथील हे भारतातील एकमेव मंदिर आहे. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांपैकी हे एक म्हणून सर्वत्र प्रचलित असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अशा स्थानांचं महत्व असून या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्यामुळे येथील मंदिर परिसरात काहींनी अनधिकृत मजार उभारण्याचा घाट घातलाय असा आरोप होतोय. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रायगडावरही अशाच प्रकारे अनधिकृत मजार उभारण्याचा प्रकार घडला होता. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आल्यानंतर याविरोधात कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आता अहमदनगरमध्ये सुद्धा मंदिरात मजार उभारली गेली आहे, त्यामुळं हे प्रकरण वादग्रस्त ठरलंय. जागेच्या मालकी हक्काचा वाद हा मुंबई उच्च न्यायालयात गेलेला आहे. मंदिरात मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. अहमदनगरच्या महर्षी नारद मुनींच्या मंदिरामध्ये मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. अहमदनगरमध्ये मंदिरामध्ये मजार उभारला गेलाय. अहमदनगरच्या महर्षी नारद मुनींच्या मंदिरामध्ये मजार उभारली गेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील महर्षी नारद मुनींच्या पुरातन मंदिरातील गाभाऱ्यात ही मजार उभारण्यात आल्याचं समोर आलंय. महर्षी नारद मुनींचे नेवासा येथील हे भारतातील एकमेव मंदिर आहे. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांपैकी हे एक म्हणून सर्वत्र प्रचलित असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अशा स्थानाचं महत्व आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी रायगडावरही अशाच प्रकारचे अनधिकृत मजार उभारले गेले होते आणि आता अहमदनगरच्या मंदिरामध्ये सुद्धा अशीच मजार उभारली गेली आहे. दरम्यान मंदिरात मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. आधीच जागेच्या मालकी हक्काचा वाद मुंबई उच्च न्यायालयात आहे, त्यातच या मंदिरात मजार उभारण्याचा घाट घातला गेलाय. दरम्यान हा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. हा धक्कादायक प्रकार अहमदनगर मधील आहे. अहमदनगरच्या महर्षी नारद मुनींच्या पुरातन मंदिरातील गाभाऱ्यात मजार उभारण्यात आली आहे. मंदिरात मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे जोडले गेलेले आहेत. अ
मुरकुटे सर, हे नेमके प्रकरण काय आहे आणि हा वाद न्यायालयात का पोहोचलाय? हाँ जयहरी, विषय असा आहे, नेवासा हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे, मुनिराज महाराजांचं अमृत मंथनाच्या वेळेस मौनी रूप विष्णूंनी जे धारण केलं होतं ते स्थळ नेवासा, आणि त्या नेवासा बुद्रुक मध्ये नारद मुनींचं मंदिर त्या काळापासून आहे. पूर्वी त्यातनं जे नारद मुनींचं आणि विष्णू भगवंताचं जे संवाद व्हायचे तर ते त्या निमित्ताने यात्रेचा जो काय कार्यक्रम असायचा त्यातनं मिरवणूक असायची आणि ते कार्यक्रम व्हायचे असं एक आख्यायिका आणि आहे धार्मिक कला अधिष्ठान. पुढं त्या नारद मुनीच्या मंदिराच्या ठिकाणी तो जो दर्गा आहे त्याची उभारणी. पण सर, मंदिरात मजार उभारण्याचा घाट घातला गेलाय अहमदनगर मधील हा धक्कादायक प्रकार आहे. अहमदनगर मध्ये मंदिरामध्ये मजार उभारण्याचा घाट घातला गेलाय. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील मंदिरात हा प्रकार समोर आलाय. आपले प्रतिनिधी सुशील थोरात आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. सुशील, हा सगळा प्रकार काय? एकंदर आपण पाहिलं तर नेवासे तालुक्यामध्ये हॅलो. हा बोला सर. हॅलो. हा तुमचा आवाज येतोय सुशील, बोला. एकंदर आपण पाहिलं तर नेवासा तालुक्यामध्ये हे जे मंदिर आहे फार पुरातन मंदिर आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्या समुद्र मंथनानंतर नारद मुनींना एक वरदान म्हणून त्यांचं मंदिर स्वतः देवांनी बांधलेलं असा एक पुरातन कथा या ठिकाणी ऐकली जाते. आणि विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मजर बांधली आणि हा वाद आता पोलीस स्टेशन पर्यंत गेलेला आहे. 5 लोकांनी वक्फ प्रॉपर्टी म्हणून एक दावा केला आणि त्या औरंगाबाद मधील जे वक्फ प्रॉपर्टी जे आहे तिथे हा दावा केला गेला होता. मात्र तो दावा नंतर हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे. कोर्टामध्ये सध्या जैसे ती ऑर्डर आलेली आहे 2016 मध्ये. मात्र विशेष म्हणजे 2016 मध्ये जैसे ती ऑर्डर असतानाही 2019 मध्ये इथे मजार बांधली गेली हा एक मोठा विषय इथं समोर येतोय. आणि दुसरी गोष्ट असं आहे की हा जो आहे गट नंबर 24/28 हा सरकारच्या नावावर आहे 1954 पासून. मात्र सरकारच्या नावावर असतानाही आणि वक्फ बोर्डाचा जो निकाल आहे तो जैसे ती आहे किंवा कोर्टाचा निकाल आहे तो जैसे ती असताना नक्की सुशील, पण ही मजार का बांधली आणि कुणी बांधली? ही या भागात काही मुस्लिम बहुल वस्ती आहे आणि त्या ठिकाणी कब्रस्तान आहे आणि त्या मुस्लिम बांधवांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी वक्फ बोर्डची ही जागा आहे. अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी वास्तव्य करतो आणि त्यामुळे त्यांनी नारद मुनींचाही फोटो त्या मंदिरात लावलेला आहे आणि मजरही बांधलेली आहे. त्यामुळे आता एक वाद हा पेटलेला आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत आंदोलनही केलेलं आहे. हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत गेलाय पण कोर्टामध्ये हा वाद असल्याने पोलिसांनी सध्या कोणतेही पावले उचललेले नाही. पण सुशील, यामुळे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही का परिसरात? निश्चितच सामाजिक तेढ निर्माण होतीये आणि सोशल मीडियावर जर आपण पाहिलं तर आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. एकीकडे नारद मुनीचा फोटो आहे, दुसरीकडे इथे मजर बांधलेली दाखवली जाते आणि रायगड असेल किंवा आता कुलबा असेल येथील त्या किल्ल्यांवर मजर बांधली गेली. त्यानंतर हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झालाय आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर याची चर्चा होतीये आणि अनेक नागरिक आता या मंदिरात भेट देण्यासाठी नेवासाकडे येत आहेत. पण सुशील, हिंदू धर्मावरच असं अतिक्रमण का होतं वारंवार? निश्चितच जर हा प्रकार पाहिला तर हे जे मंदिर आहे हे मुस्लिम जे बहुल वस्ती आहे त्या ठिकाणी हे मंदिर असल्यामुळे तिथे हिंदू लोक जे असतात ते फक्त जेव्हा मुनीराजांची यात्रा असते त्यावेळेसच या ठिकाणी जातात. इतर वेळेस अनेक लोक जात नाही त्यामुळे तिथे हे मजर मानलं गेलं आणि दुर्लक्ष जे होत आहे मंदिरांकडे त्यामुळे अशा जे अतिक्रमण होत आहेत आणि त्या अतिक्रमणातून धार्मिक तणाव वाढतोय. सर धन्यवाद सुशील दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान अहमदनगर मध्ये मंदिरामध्ये मजार उभारली गेली आहे. मंदिरात मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. अहमदनगरमध्ये मंदिरात
मजार उभारली गेली आहे। हे प्रकरण वादग्रस्त ठरलंय। जागेच्या मालकी हक्काचा वाद मुंबई उच्च न्यायालयात आहे। त्यातच मंदिरात मजार उभारण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे।